ECOCERT is a certifying agency approved by the Government of India. We have been certifying a lot of crops, a lot of area throughout this country, and we feel that there is a huge demand of organic products within the country, but the producers are not able to sell their products and are not able to reach the consumer directly. So in this regard, we have started this small program called Nirdosh Ahar. It is based on consumer-supported organic agriculture, in which the consumer is in direct contact with the producer, and the producer is able to sell his produce directly to the consumer without any middleman. Yes, pesticide residues in food, in vegetables, in milk, in perishable, non-perishables. There has been a lot of studies by the universities and many research organizations, and it is a big concern. And now with more important problems like genetic contamination, especially with the release of BT brinjal, which is another problem of GM contamination, these are all going to complicate health issues. And it is beyond doubt that organic food, which is pesticide and chemical free, has great benefits for health. निर्दोष आहार ही इकोसर्टचा जो कंज्युमर सेल आहे त्यांच्यामार्फत एक प्रमोट करतोय आम्ही ही योजना. याच्यामध्ये मूळ उद्देश हा आहे की भारतामधले जे ग्राहक आहेत, सध्या आपण महाराष्ट्रामध्ये ही योजना सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्रातले जे ग्राहक आहेत त्यांना इकोसर्टचे जे प्रमाणित सेंद्रिय शेतकरी आहेत त्यांच्याशी कुठेतरी जोडण्याचा हा प्रयत्न आहे की आणि इकोसर्टचे सर्टिफाईड जे शेतकरी आहेत त्यांचा शेतमाल महाराष्ट्रातल्या ग्राहकांचे जे संघ स्थापन करून डायरेक्ट शेतकरी आणि ग्राहक यांना कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न आहे. मधल्या दलालांचं समूळ उच्चाटन करून पूर्णपणे प्रमाणित सेंद्रिय शेतमाल त्यांना नॉर्मल किमतीमध्ये उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे. आज सेंद्रिय शेती लोक करतात. बऱ्याच ठिकाणी सेंद्रिय शेतमाल हा सेंद्रिय शेतमाल म्हणून विकला जातो, पण तो जोपर्यंत प्रमाणित नाही, इवन भारताच्या जे रेग्युलेशन्स आहेत त्याच्याप्रमाणे सुद्धा तोपर्यंत प्रमाणित जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो सेंद्रिय आहे की नाही याची गॅरंटी देऊ शकत नाही. कारण शेतकऱ्याला माहीत नसतं. आज आपल्याला प्रमाणपत्राची गरज फार आपल्याला माहीत असतं की आज अमुक एखादा माणूस इंजिनियर आहे तर त्याचं सर्टिफिकेट बघून आपल्याला कळतं की तो, कारण कुठल्या तरी तिसऱ्या थर्ड पार्टीने त्याचं सर्टिफाय त्याला केलेलं असतं. त्यामुळे कुठल्या तरी थर्ड पार्टी सर्टिफिकेशन होणं गरजेचं असतं. ग्राहक दरवेळेस शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन बघू शकत नाही की तो खरंच सेंद्रिय पद्धतीने करतोय की नाही. कधी कधी काय होतं की कधी कधी बायोफर्टिलायझरच्या नावाखाली जी सेंद्रिय खतं वापरली जातात तीही जर प्रमाणित नसतील तर कदाचित हेवी मेटल्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा अनावश्यक गोष्टी सुद्धा सेंद्रियच्या नावाखाली त्या शेतजमिनीमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे त्याला खऱ्या अर्थाने निर्दोष आहार आपण नाही म्हणू शकत जर तो प्रमाणित नसेल तर. मध्यंतरी केंद्र सरकारनेच हा रिसर्च केला होता. त्याच्यामध्ये असं आढळून आलं होतं की पूर्ण जगामध्ये जे अन्न खाल्लं जातं, जे रासायनिक अन्न जे खाल्लं जातं, रासायनिक शेतीतून येणारं जे अन्न, त्याच्यामध्ये जर केमिकल रेसिड्यूजचं प्रमाण हे 2% जास्त असेल तर भारतामध्ये ते 20% जास्त आहे. कारण कुठेच काही कंट्रोल नाही आहे. लोकं आज खत आणि बियाण्यांच्या कंपन्या आहेत, त्यांचं मार्केटिंग म्हणा काही म्हणा किंवा शेतकऱ्याला प्रलोभन जे दिलं जातं ते असेल म्हणा, मोठ्या प्रमाणात रासायनिक केमिकल्सचा वापर होतो शेतीमध्ये आणि नॅचरली ते सगळं अन्नामध्ये त्याचे अंश येतात, ते आपल्या शरीरामध्ये जातात. बरेचसे केमिकल्स हे कार्सिनोजेनिक असतात, म्हणजे दे माईट लीड टू कॅन्सर. त्या असं फार मोठ्या प्रमाणामध्ये दुष्परिणाम पूर्ण देशालाच भोगावे लागतात. पूर्ण देशाचं एक तऱ्हेने एका प्रकारे आपण असं म्हणू शकतो की स्लो पॉयझनिंग होतं आहे आणि ते कुठेतरी थांबवण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आपण करतो.